महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचा जिल्हास्तरीय कृतीशील शिक्षकेतर पुरस्कार श्री गणेश गुरव यांना प्रदान करण्यात आला. महाराष्ट्रातील माध्यमिक शाळेतील कर्मचाऱ्यांना शैक्षणिक क्षेत्रातील प्रशंसनीय जनसेवेच्या गौरवार्थ महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या वतीनं जिल्हास्तरीय कृतीशील कर्मचारी पुरस्कार प्रदान करण्यात येतात. त्याचप्रमाणे शैक्षणिक वर्ष 2020-21 या वर्षाचा जिल्हास्तरीय कृतीशील शिक्षकेतर पुरस्कार माध्यमिक विद्यालय मोरवे तालुका खंडाळा शाळेचे शिक्षकेतर कर्मचारी श्री गणेश गुरव यांना सपत्नीक सत्कार करून पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. पुरस्काराचं वितरण शिक्षक आमदार श्री दत्तात्रय सावंतसर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी सातारा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सचिन नलवडे सर, महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती सातारा जिल्हाध्यक्ष विजय येवले सर, कार्याध्यक्ष गायकवाड सर, श्री कोंडे गंगाडोमले सर, राजेंद्र विद्यालयाचे प्राचार्य श्री सोळसकर सर, मोरवे शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत सर, विद्यालयातील शिक्षक व इतर कर्मचारी आणि इतर मान्यवर व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी अबासो धायगुडे सह ए व्ही बिमाजा सातारा. काही शाळांच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये कार्यक्रम घेतला पाहिजे ही भूमिका घेऊन आपण आज गगनमले सरांच्या शाळेवरती हा प्रोग्राम घेतोय. त्या कार्यक्रमासाठी विद्यापीठावर उपस्थित असणारे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सचिन भाऊ नलवडे सर, जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष विजयराव येवले सर, माझे मित्र कोंडे सर, माझ्याबरोबर आलेले या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख गायकवाड सर आणि या प्रशालेचे सन्माननीय मुख्याध्यापक गगन मले सर, या पुरस्कार विजेते सगळे यांचे सगळे आप्तस्वकीय आणि हा सोहळा पाहण्यासाठी आलेले त्यांचे मित्रमंडळ, बंधूनो आणि भगिनीनो, सन्माननीय माने सरांनी अत्यंत मार्मिक शब्दामध्ये या पुरस्काराच्या पाठीमागचं आणि पुरस्काराच्या नंतरचं कर्तव्यावरती आपल्या वाणीतून विचार व्यक्त केले आहेत आणि ते अत्यंत महत्वाचे आणि दूरदृष्टी ठेवून ते केले आहेत असं मी मानतो. कारण सर्व विभागामध्ये वेगळा विभाग म्हणजे आपला विभाग शिक्षण विभाग, सर्व विभागामध्ये निर्मिती केली जाते आणि त्या निर्मितीवर आधारित काही विकास झालेला आपल्याला दिसून येतो. पण या सर्व निर्मितीच्या मुळामध्ये जर कोणता विभाग असेल तर तो आपला विभाग आहे, शिक्षण विभाग आहे. आणि या शिक्षण विभागातून काय निर्माण होतं तर जिवंत असणारी शिल्प ही घडवण्याचं काम, या ठिकाणी राष्ट्र उभारणीचं काम, या ठिकाणी ही सगळी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जे जे घटक आहेत त्यामध्ये मोठ्या संख्येने शिक्षक घटक आहेत, मग प्राचार्य असतील, मुख्याध्यापक असतील, संस्थाचालक असतील, शिक्षकेतर असतील, पालक असतील, सगळे संबंधित घटक हे अत्यंत वेगळ्या पद्धतीनं या विभागामध्ये काम करतात. आणि या काम करणाऱ्या घटकाचं मूल्यमापन होत असतंय, त्या मूल्यमापनाला अनुसरून सन्मान सुद्धा होत असतोय, परंतु तो सन्मान इतक्या मोठ्या संख्येच्या विभागामध्ये तो तोकडा पडतो. आणि मग ते कुणीतरी काम केलं पाहिजे आणि त्यामध्ये मग कुणीतरी केलं पाहिजे हे म्हणणाऱ्यामध्ये आपण असू नये, ते आपण केलं पाहिजे ही भूमिका घेऊन बंधूंनो आणि भगिनीनो, 2014 साली तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आमदार झालो. 2015 सालापासून मी हा उपक्रम राज्यस्तरावरती आणि जिल्हा स्तरावरती करतो आहे, परंतु कोविड-19 परिणाम तो आपल्या घरापर्यंत आला आहे आणि त्याचा परिणाम भोगण्याची वेळ व्यक्तिगत स्तरावरती कोणावरतीच येऊ नये म्हणून काही नियम नियमावली गृह मंत्रालयाने केल्या आहेत, त्या सर्व पाळता आपला असे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात एकत्रित उच्च स्तरावर उंची गाठणारे करताना अडथळा येत आहे. म्हणून फार कमी बांधव एकत्र करून आणि मग शेवटी हा सन्मान होणं जितकं महत्वाचं आहे तितकंच आपण प्रिकॉशन बाळगणं सुद्धा महत्वाचं आहे. म्हणून आपण कोणालाच न बोलावता फक्त
पुरस्कार विजेत्या मानवांना बोलावून त्यांचा सन्मान करावा, त्यांनी व्रतस्थ घेतलेल्या जीवनामध्ये त्यांना प्रेरणा द्यावी, भविष्यामधल्या कार्यामध्ये सुद्धा त्यांना गतीने पुढे जाता यावं या भूमिकेनं आपण हे कार्यक्रम तालुका स्तरावरती करावे, तालुक्यातील मानवांना एकत्रित करावे या पुरस्काराच्या निमित्तानं म्हणून आपण हा उपक्रम करतो आहे। आणि त्यामुळे आपल्याला संख्या नाही एकत्र करता आली, ज्यादा करणार नाही आपण, परंतु जे आहे